नशीब आकाशातून पडत नाही, जमिनीतूनही उगवत नाही, नशीब आपोआप ही निर्माण होत नाही, तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो। मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते। पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते। नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते। जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही, कारण झाड नेहमी पानं बदलतात मुळ नाही। भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस। प्रत्यक्ष झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी होतात, परंतु न भेटता दुरून नातं जपण्याला आयुष्य म्हणतात। नशीब आजमवण्यासाठी छापा किंवा काट्याची गरज नसते, कर्माची छाप अशी पाडावी की नशिबाचा काटा स्वतःकडे झुकलाच पाहिजे। आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार स्पष्ट व उपयुक्त पाहिजेत। सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते। नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्याजवळ नकाशा नसतो की समुद्र कोठे आहे, विना नकाशा ती सागरापर्यंत पोहोचतेच। म्हणून योग्य कर्म करत राहायला हवे, नकाशा तर ईश्वराकडे तयार आहे, आपणास फक्त व्हायचे आहे। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद धन्यवाद।